राफेल घोटाळ्याची चौकशी व्हावी अशी मागणी काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष डॉ हेमलता पाटील यांनी केली. ते नंदुरबार येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी कुणाल वसावे, डॉ सयाजीराव मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. तेव्हा सरकारला असं वाटलं की आता आपल्याला म्हणजे पर्याय नाही आणि आता जे आपण हे चोरी केलेली आहे ही चोरी समोर येईल. सरकारने घाईघाईनं कोर्टामध्ये परत एक ऍफिडेव्हिट फाईल केलं की आमच्यामध्ये प्रिंटिंग मिस्टेक झाली. ते प्रिंटिंग मिस्टेक खूप मजेशीर आहे. एक्झामिन रिपोर्ट इज एक्झामिन असं म्हणजे सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये सांगितलं. रिपोर्ट इज एक्झामिन टू PSC आणि रिपोर्ट इज एक्झामिन टू बी PSC. ह्या फक्त 2 आणि 2B मध्ये सरकारने सगळा गोंधळ घातला आणि सुप्रीम कोर्टाचं असं मत करून दिलं की हा जो सगळा अहवाल आहे कॅगचा हा लोकसभे हाऊस समोर आलेला आहे, PSC समोर हा अहवाल आलेला आहे आणि पब्लिक डोमेनमध्ये आलेला आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरती कोणत्याही पद्धतीचं मत प्रदर्शित केलं नाही. म्हणजे हा सगळ्यात मोठा क्रिमिनल ऑफेन्स की सरकार म्हणजे एकवेळ जर सरकार असं म्हटलं की ही प्रिंटिंग मिस्टेक आहे तर राफेल सारख्या संरक्षण कराराच्या बाबतीत सरकार किती गंभीर आहे हे दिसतं. आणि जर हा प्रिंटिंग मिस्टेक नाही तर सरकारने केवळ आपल्या स्वार्थासाठी ही माहिती संपूर्ण सुप्रीम कोर्टासमोर सुद्धा लपवून ठेवली आणि याच्यामध्ये देशाच्या सुप्रीम कोर्टाला त्यांनी चुकीचं प्लीडिंग केलं. त्यामुळं खरं तर अमित शहानी या ठिकाणी राहुल गांधींना माफी मागायला सांगण्यापेक्षा खरं तर मोदी सरकारने या ठिकाणी ह्या एवढ्या गंभीर प्रकरणावरनं हा राजीनामा देणं हे अत्यंत गरजेचं आहे.